आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर उत्तरच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गोस्की यांच्या नेतृत्वाखाली साखरपेठेतील विणकर बाग येथे पतंजली योगपीठ समिती, जन आधार फाउंडेशन, हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था, हरिओम विणकर बाग प्रभात मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी 21 जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त मोदी @9 जनसंपर्क अभियानाअंतर्गत विणकर बागेत सकाळी 6:30 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आनंद गोस्की प्रास्ताविक केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, भाजपा ज्येष्ठ नेते तुळशीदास भुतडा, सुधाकर नराल, अमर पुदाले, लक्ष्मीकांत दंडी, संतनारायण पसनूर, किरण आंबट, दीनानाथ दुळम, गणेश गुज्जा, हिरालाल दुळम, राजू येमूल, अशोक एजा, योग प्रशिक्षक नागेश्वर कण्णासर, प्राचार्य संदीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश दासी, दिनेश सुरा, शुभम मिठा, शंकर म्हणता, दत्तात्रय चिंता, महेश कासार, दत्तात्रय चिंता, दिलीप मुमुडले, बसवराज गडगी, शंकर म्हणता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांचाही या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यांचाही मी आभार मानतो.